पोलिसांचं थोबाड काळं झालं अशा प्रकारची भाषा देवेंद्र फडणवीस कसं काय वापरू शकतात असा प्रखर सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला. स्वतः फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्यानं पोलीस दलाचं नेतृत्व केले. 5 वर्ष याच पोलिसांनी त्यांना साथ दिली. प्रशासन चालवण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. मुंबई पोलिसांचा थोबाड काळं झाला अशा प्रकारची भाषा हे कसं काय वापरू शकतात असा संतप्त सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय. महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्यांचं नाही तर पोलिसांचंच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्ज्वल परंपरा लाभली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर एवढा राग का काढतायत हेच समजत नाही असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस एवढा राग का करतात याबाबतच्या राजकारणात जाऊ इच्छित नाही, परंतु त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत असा आरोपही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तो महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि त्याची कोर्टातसुद्धा केस चालू आहे. पण मला अतिशय दुःख आहे की माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्यासमोर काही वेळापूर्वी येऊन या ठिकाणी त्या केसमध्ये महाराष्ट्राच्या पोलीसचं तोंड काळं झालं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद याच खात्यातच सांभाळलं आणि ते महाराष्ट्र पोलिसांबद्दल या पद्धतीनं बोलतात याचा मी या ठिकाणी निषेध करतो.